रात्रीचे 10 वाजले होते. मी लिफ्टमधून उतरून माझ्या फ्लॅटच्या दाराचे लॉक उघडत होते. माझे हात भराभर लॉक उघडण्यात लागले होते, पण सगळे लक्ष मागे लिफ्टकडे होते. नेहमीप्रमाणे आजही मी घरात शिरण्याआधी लिफ्टचे दार पुन्हा उघडले. आत कोणीही नव्हते, फक्त उघडले आणि तसेच रिकामे बंद झाले. मी मात्र धडधडत्या हृदयांनी पटकन घरात शिरले आणि घराचे दार बंद केले. या घरात राहायला आल्यापासून हे नेहमीचेच झाले होते. आधी मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला की कदाचित लिफ्ट खराब असेल, पण हे कधीही दुसऱ्या कुठल्याही फ्लोअरवर होत नव्हतं, म्हणून भीती वाटणं साहजिक होतं. 2 BHK फ्लॅट एवढ्या छान एरियामध्ये, तेही ऑफिसच्या जवळ, आणि तेही स्वस्त दरात मिळाला होता. याचा आनंद तर होता, पण त्याचे तोटेही होते. मला त्या फ्लॅटमधली फक्त मास्टर बेडरूम ओनरने भाड्यावर दिली होती. दुसरी बेडरूम नेहमी बंद असायची. तिथे कोणी भाडेकरू मिळाल्यावर ओनरला ती रूमही रेंटवर द्यायची होती. पण सध्या तरी त्या पूर्ण घरात मी एकटीच राहत होते. पण त्या एकांताचेही एक अस्तित्व होते, कारण मी मुळातच जरा भित्री असल्याने ते मला अजून प्रकर्षाने जाणवायचे. माझे जेवण आटपून मी झोपले होते. पुन्हा दररोजप्रमाणे रात्री 3 सुमारास एक विचित्र दुर्गंध यायला सुरुवात झाली. मांस सडण्याचा दुर्गंध. मी संपूर्ण घर शोधलं. एखादे कबूतर गॅलरीमध्ये मेलंय का, एखादा उंदीर मरून पडलाय का, सगळे, पण काहीच सापडले नाही. तो वास नेहमी त्या बेडरूम मधून यायचा, ती दुसरी बंद बेडरूम. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याव्यतिरिक्त काही पर्याय नव्हता. ओनरला कंप्लेंटही केली होती. तो नेहमी त्याचा नोकर पाठवून ती रूम उघडून सगळं चेक करून घ्यायचा, पण हाती काहीच लागायचं नाही. त्यामुळे मी आता त्यांना सांगणंही बंद केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला जायच्या तयारीत होते तेव्हा ओनरचा फोन आला. ती दुसरी रूम एका पृथा नावाच्या मुलीला भाड्यावर दिली होती. ते म्हणाले की ती काही वेळात येईल, म्हणून मी तिथेच थांबले. ती आली आणि आपल्या रूममध्ये निघूनही गेली, काहीही न बोलता. शेवटी मीही दुर्लक्ष करत ऑफिसला निघून गेले. नेहमीप्रमाणे रात्री घरी आले तर घराच्या दाराला लॉक होते. लिफ्टकडे पाहत मी लॉक उघडलं, पण आज काही माझ्या मागे लिफ्टचं दार उघडलं नाही. लिफ्ट रिपेअर झाली असावी बहुतेक, असा विचार करत मी घरात जाऊन दार बंद केलं. पण काही क्षणात लिफ्टचे दार पुन्हा उघडण्याचा आवाज आला. मी पटकन दरवाजाच्या की होलमधून पाहिले की लिफ्ट नेहमीप्रमाणे रिकामीच उघडली का, पण लिफ्टमधून पृथा आली होती. सकाळसारखेच आत्ताही एकही शब्द न बोलता ती तिच्या रूममध्ये निघून गेली. काय मुलगी आहे असा विचार करत मी घराचे दार बंद करणार, एवढ्यात लिफ्टचा दरवाजा पुन्हा उघडला, रिकामीच. यावेळेस माझ्या मागून नाही, पण पृथाच्या मागून. काय घडते काही कळत नव्हते. त्याच विचारात मी घरातली कामे आटपून झोपी गेले. नेहमीप्रमाणे रात्री 3 त्या घाणेरड्या मांस सडण्याच्या उग्र वासाने मला पुन्हा जाग आली.
मी उठून रूमच्या बाहेर आले. तो वास तिथूनच येत होता, त्या दुसऱ्या बेडरूममधून. पण आता ती रूम बंद नव्हती, तिथे आता पृथा राहायला आली होती, त्यामुळे रूमचे दार नुसतेच आड केले होते. मी हळूच दार पूर्ण उघडून आत पाहिलं तर पृथा झोपली होती. दार पुन्हा बंद करताना माझी नजर बेडच्या बरोबर समोरच्या भिंतीच्या कोपऱ्यावर गेली आणि काळजात धस्स झालं. तिथे कोणीतरी उभे होते. एक काळसर आकृती, लांब सडक नखे आणि पांढरे फिक्कट डोळे. मी थोडा वेळ पाहतच राहिले, पण तेवढ्यात ती काळपट आकृती पुढे सरकली. तशी मी घाबरून पटकन मागे झाले आणि रूमचा लाईट ऑन केला. त्या कोपऱ्यात पुन्हा नजर वळवली, पण तिथे कोणीही नव्हते. माझी नजर रूममध्ये सर्वत्र फिरत होती आणि बघता बघता बेडवर गेली. माझे हृदय भीतीने जोरजोरात धडधडू लागले. पृथा उठून बसली होती आणि माझ्याकडे एक टक पाहत होती. तिचे डोळे संपूर्ण पांढरे झाले होते आणि जबडा खूप मोठा उघडला होता, जसा साप स्वतःच्या भक्ष्याला गिळण्यासाठी उघडतो. अतिशय भयान वाटत होती. मी तिला कशीबशी हिंमत एकटवून सॉरी म्हटलं आणि रूमच्या बाहेर जाऊ लागले. पण दार उघडे राहिले म्हणून मी पुन्हा मागे वळले आणि माझी नजर समोर गेली. पृथा माझ्या अगदी जवळ येऊन समोर त्याच भयानक अवस्थेत उभी होती. मी इतके घाबरले होते की माझ्या तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली. मला ती अतिशय घोगऱ्या आवाजात म्हणाली, काय ग, तू माझ्यावर पाळत ठेवते का? एवढे बोलून तिने मला रूमच्या बाहेर ढकलले आणि दार जोरात लावून घेतले. मीही घाबरून पटकन आपल्या रूममध्ये जाऊन पांघरुणात लपून बसले. पटकन मोबाईल हातात घेतला आणि वडिलांना फोन करू लागले. पण या रूममध्ये नेटवर्क ये जा करायचे आणि नेमके त्याच वेळी जराही रेंज मिळत नव्हती. माझ्यासाठी ती रात्र वैराची होती. सावध राहणे खूप गरजेचे होते. आता फक्त पहाट होण्याची वाट पाहण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. घडलेल्या प्रकारामुळे मला झोप लागणे अशक्य होते. मी ती काळरात्र कशीबशी काढली. सकाळ झाली तशी सूर्याची किरणे खिडकीतून आत येऊ लागली आणि मी पांघरूण उघडण्याची हिंमत केली. मी घाबरतच उठले आणि बाहेर जाऊन पाहिले तर त्या रूमचे दार अजूनही बंदच होते. मी ओनरला फोन लावायचा प्रयत्न केला, पण सतत स्विच ऑफ येत होता. काही तास उलटले. दुपार होत आली होती, पण तिने अजूनही दार उघडले नव्हते. माझी पुन्हा तिथे जायची अजिबात हिंमत होत नव्हती. मी काळजीपोटी ओनरला सतत कॉल करत होते. शेवटी कसाबसा त्यांचा लँडलाईन नंबर मिळवला आणि त्यांना कॉल करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. ते म्हणाले की मी तिच्या आई वडिलांना बोलावतो, तुम्ही तिथेच थांबा. दुपार उलटून गेली तसे ओनर आणि तिचे आई वडील घरी आले. रूमचे दार अजूनही बंदच होते. तिच्या आईने दारावर हलकी थाप दिली आणि तिच्या नावाने हाक मारली. आतून काहीच उत्तर आले नाही. मग तिच्या बाबांनी तिला हाक दिली, तरीही तेच. पुन्हा तिच्या आईने हाक दिली, पृथा बाळा अगं दार उघड. सगळे शांत होते आणि आतून काही प्रतिसाद येतोय का हे ऐकण्याचा प्रयत्न करत होते. पुढच्या क्षणी आतून एक अतिशय कर्णकर्कश आणि घोगरा असा आवाज आला, मेली आहे ती, निघा इथून.
तो आवाज ऐकून आमच्या सर्वांचेच हातपाय कापू लागले होते. असा अमानवीय आवाज मी यापूर्वी कधीही ऐकला नव्हता. आता मात्र तिची आई ढसाढसा रडू लागली. मी कसंबसं त्यांना सावरलं. तिच्या बाबांनीही धीर एकटवून पुन्हा विचारलं, कोण आहेस तू आणि काय केलंस तू माझ्या मुलीला? पण आतून काहीच उत्तर आले नाही. त्यांनी ओनरला त्या रूमची चावी द्यायला सांगितली. आम्ही सारेच घाबरलो होतो, पण ओनरच्या चेहऱ्यावरची भीती काही वेगळीच होती. त्याने थरथरत्या हातांनी चावी तिच्या बाबांकडे दिली आणि म्हणाले, मला जरा महत्वाचं काम आहे, मी निघतो. असं म्हणून पटकन ते जायला निघाले. घराच्या मेन डोअरजवळ पोहोचले होते तेवढ्यात दार जोरात बंद झाले आणि ते तिथेच थांबले. आम्ही पण त्यांना पाहतच राहिलो. तेवढ्यात आमच्या मागून अचानक अतिशय थंड वारा येऊ लागला. मागे फिरून पाहिलं तर पृथा रूमचे दार उघडून तिथे उभी होती. तसेच संपूर्ण पांढरे डोळे आणि विस्वारलेले केस. विश्वास न बसण्याएवढे तोंड मोठे उघडून ओनरकडे पाहत होती. आता कुठे पळतोयस? इतकी वाट पाहायला लावल्यावर आलायस तू इथे? असा कसा जाऊन देईन तुला? ओनर तिथेच दाराजवळ थरथर कापत उभे होते. कोण आहेस तू? मला का थांबवलंय? मला ओळखलं नाहीस का तू? मी या घराचा मालक, खरा मालक, तुझा सख्खा भाऊ, मारला गेलेला भाऊ. पृथा अतिशय घोगऱ्या आवाजात बोलत होती. हे घर माझं आहे, माझ्या नावावर आहे आणि माझा भाऊ 2 वर्षांपासून बेपत्ता आहे. हे सांगून तू अख्ख्या जगाला फसवलेस. पृथा जोरात ओरडली आणि घराच्या साऱ्या काचा हादरू लागल्या. माझा निर्दयीपणे गळा ओळून जेव्हा माझ्या अंगठ्याचे ठसे घराच्या कागदावर उमटवून घर स्वतःच्या नावावर केलेस, तेव्हा मी तिथेच होतो, तुला पाहत होतो, फक्त जिवंत नव्हतो. माझ्या मानेचे हाड मुळेपर्यंत श्वास गुदमरून माझा जीव जाईपर्यंत तू माझा गळा ओळत होतास. पण काळजी नको करू, मी तुझ्या एवढा निर्दयी नाहीये. मला माफ कर दादा, माझ्याकडून चूक झाली. मला पैशाच्या हव्यासाने आंधळ केलं होतं. ओनर पृथाच्या पाया पडून गयावया करू लागला. आम्ही हे सारं पाहतच राहिलो. आधी त्या अदृश्य शक्तीची भीती वाटत होती, पण सत्य कळल्यावर ओनरची कीव येऊ लागली. तुझ्याकडून अशी चूक पुन्हा नाही होणार याची मी नक्कीच काळजी घेईन. माझं शरीर जेव्हा गोणीत भरून लिफ्टमधून खाली जात होतास तेव्हा आठवतंय काय म्हणाला होतास? बरं झालं बिल्डिंगला लिफ्ट आहे, नाहीतर हे ओझं फरफटत खाली न्यावं लागलं असतं. दादा, त्या सगळ्यासाठी माफ कर दादा, मी पाया पडतो. बरं झालं या बिल्डिंगमध्ये लिफ्ट आहे, निघून जा इथून. पृथा पुन्हा जोरात ओरडली आणि घराचा मेन दरवाजा जोरात उघडला. ओनर पटकन पडत धडपडत लिफ्टमध्ये शिरला. आम्ही घडत असलेलं सगळं समजण्याचा प्रयत्न करत होतो, पण तेवढ्यात पृथाच्या शरीरातून वादळ वाहिलं असं जोरात वारा निघाला आणि लिफ्टच्या आत गेला. पृथा तिथेच जमिनीवर कोसळली. आम्ही पुढे जाऊन तिला सावरतो इतक्यात काहीतरी जोरात आदळण्याचा आवाज आला आणि मी पटकन बाहेर जाऊन पाहिलं तर लिफ्ट बंद होती. पायऱ्या उतरत ग्राउंड फ्लोअरला पोहोचले तर तिथे लिफ्टच्या बाहेर गर्दी जमा झाली होती. लिफ्टची तार तुटल्यामुळे लिफ्ट जोरात जमिनीवर आदळली होती. त्यात असलेल्या एकमेव माणसाचे म्हणजे ओनरच्या शरीराचे तुकडे झाले होते. त्याच्यासोबत एका अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळाली होती आणि तो मांस सडण्याचा वास आता कायमचा नाहीसा झाला होता.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते मला ईमेल किंवा फेसबुकद्वारे पाठवू शकता. त्याच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत.